हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एज्युकल्चर. मी अभिषेक ठिगळे. तर आज आपण बघतोय UPSC सीसेट 2023 क्वेश्चन ऑफ द डे 13. ओके, काय म्हणलाय प्रश्न? 125 आयडेंटिकल क्यूब्स आर अरेंज इन द फॉर्म ऑफ क्युबिकल ब्लॉक. 125 आयडेंटिकल क्यूब क्युबिकल ब्लॉक मध्ये. थोडक्यात 5x5x5 काय आहे? तो क्यूब आहे. 5x5x5 क्यूब आहे आणि त्याला त्यांनी 1x1x1 मध्ये तुकडे केले छोटे छोटे. तर ते किती बनतात तुकडे? 5 क्यूब किती असतो? 125 तुकडे बनतात. हाऊ मेनी क्यूब्स आर सराउंडेड बाय अदर क्यूब्स फ्रॉम इच साईड. असे किती क्यूब आहेत की जे अदर क्यूबने इच साईडने सराउंडेड आहेत, म्हणजे त्याच्या प्रत्येक बाजूला क्यूब्स पाहिजेत. म्हणजे कुठले क्यूब्स पाहिजेत आपल्याला? मधले क्यूब्स पाहिजेत. तर ह्याचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे. सिम्पल फॉर्म्युला काय? n-2 ब्रॅकेटचा क्यूब. आणि हे डायग्राम वाईज पण मी सांगितलेलंच आहे क्लासमध्ये कसं करायचं, पण हा फॉर्म्युला आहे. तर यातलं एन काय असतं? तो पूर्ण क्यूब कितीचा बनतो? तर 125 आहे तर पूर्ण क्यूब कितीचा असणार आहे? 5x5x5, म्हणजे एन काय झालं त्याचं? 5. थोडक्यात क्यूब रूट ऑफ 125 काढायचं असतं. क्यूब रूट ऑफ 125, 5x5x5 मिळाला. किती आलं एन? 5 आलं. आणि नंतर काय येणार रे मग? 5-2 ब्रॅकेटचा क्यूब म्हणजेच काय रे? 3चा क्यूब म्हणजेच किती रे? 27. तर अशा किती क्यूब्स असतील सराउंडेड बाय अदर क्यूब फ्रॉम इच साईड, म्हणजे 6x6 बाजू. थोडक्यात ते कुठे असणार आहेत? मध्येच असणार आहेत. आणि हे मधलं कसं काढायचं हे सुद्धा मी स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे, पण हा फॉर्म्युला जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी काही हरकत येणार नाही. ओके, अशा प्रकारे सिम्पल वेने तुम्हाला जर सीसॅट शिकायचं असेल माझ्याकडून UPSC साठी आणि चांगला स्कोर करायचा असेल तर तुम्ही माझी एज्युकल्चरची ही बॅच जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल लेक्चर, MPSC PYQ, UPSC PYQ आणि खूप सारे प्रॅक्टिस क्वेश्चन ह्या सगळ्याचा सर्व तुम्हाला करायला मिळेल. तुम्हाला इतर जास्त माहिती पाहिजे असेल तर हा माझा नंबर आहे 9021747391. याच्यावर तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता. तोपर्यंत थँक्यू सो मच.